कितना चैलेंजिंग था आपके लिए? हर भूमिका किंवा प्रत्येक भूमिका मला असं वाटतं चॅलेंज देते नटाला. मी श्वासमध्ये केलेला आजोबा आणि आता फक्त 12 तासमध्ये केलेला एक MLA ही माणसं मी बघितलेली आहेत. आणि मला असं वाटतं नटाचं हे काम आहे की तुम्ही जगत असताना तुम्ही आजूबाजूला बघितलं पाहिजे. तुम्ही निरीक्षण ऑब्झर्वेशन आपण म्हणतो, ऑब्झर्वेशन आपण करत नाही आहे. त्याचं कारण आपल्याला ऑब्झर्वेशन करायला वेळच नाही, कारण आमचा एक हात आणि एक कान आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. आपण बाहेर फिरताना माणसं बघत नाही, आपण कुठल्या कार्याला गेलो तर माणसं बघत नाही, आपण मार्केटला गेलो गाडीतून फिरलो माणसं बघत नाही. आपण माणसं बघितली पाहिजे. तुम्हाला तुमची कॅरेक्टर तुमच्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि ती तुम्हाला सांगत असतात की मी तुझं कॅरेक्टर आहे, मी तुझं कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं आपण शांतपणे जर त्यांना निरीक्षण केलं तर मला असं वाटतं आपल्याला कॅरेक्टर करणं खूप अवघड नाही. श्वासमधला म्हातारा हे माझ्या आजोबांमध्ये मी पाहिलेले आहे. आणि आत्ताचा फक्त 12 तासमधला MLA तर मला सतत दिसत असतो, आपल्या शहरात दिसतो, आपल्या महाराष्ट्र राज्यात दिसतो. ही माणसं मी बघितलेली आहेत जी भरपूर सोनं अंगावर घालून फिरतात, ज्यांच्या कपड्यांचा रंगांचं पण काही कॉम्बिनेशन नसतं, ज्यांना बोलण्याचं कल्चर नसतं की कसं बोलायचं असतं हे पण माहीत नसतं, ते मला वाटतं लाईफला खूप सोपं करून घेतात स्वतःसाठी. आणि त्यांना असं वाटतं की समोरची माणसं ही कचरा आहेत आपल्यासमोर. तर ही व्यक्तिरेखा आपल्याला आजूबाजूला मिळतात आणि मला वाटतं त्या जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला कॅरेक्टर उभं करायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे मी सतत फिरत असताना, मी बसमधून फिरलो, ट्रेनमधून फिरलो, लग्नात गेलो, मार्केटमध्ये गेलो, तरीसुद्धा मी आजूबाजूला बघत असतो आणि मला त्यातून कॅरेक्टर मिळतात जी तुम्हाला करताना मग सोपी जातात असं मला वाटतं. कलावंताचं काम आहे की निरीक्षण करणं, आपण ते करत नाही आहोत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा तोच आहे की लाईफ फास्ट करून ठेवलं आहे आपण आपल्या आजूबाजूचं. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे बघायला आपल्याला वेळ आहे. आपल्याला फक्त अचीव एवढंच करायचं आहे की मला काम करून पैसे घ्यायचे आहेत बस. तर मला असं वाटतं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमची डिग्निटी म्हणा, तुमची डिसेन्सी म्हणा, कामातली ही हरवत चाललेलं आता. पण तुम्ही तेच कॅरेक्टर करताय. तुम्ही फक्त अंगावरचे कपडे बदलताय, दाढी मिशाल लावता आणि कॅरेक्टर वेगळं करायला बघता, तसं नाही आहे. कॅरेक्टर करत असताना मला असं वाटतं माणसाने अंतर्बाह्य स्वतःला बदललं पाहिजे. मग आवाजातून बदला, बॉडी लँग्वेजमधून बदला. कॉस्ट्युम आणि मेकअप हा तुम्हाला सप्लिमेंट आहे, आपल्याकडे हे कोण लक्षातच घेत नाही. कॅमेरा समोर काम करत असताना आपल्याला हे कळतच नाही की फक्त डोळे वापरायचे, कॅमेरा म्हणजेच डोळा आहे असं जेव्हा मला लक्षात येतं ना, तेव्हा मी माझ्या डोळ्यामध्ये ते प्राण आणले पाहिजे आणि त्या कॅमेराला दाखवलं पाहिजे. पण आपण कॅमेरासमोर नाटकासारखी ॲक्टिंग करायला जातो आणि नाटकामध्ये गेल्यानंतर कॅमेरासारखी ॲक्टिंग करायला जातो. ह्या ज्या वेगवेगळ्या माध्यमं आहेत याचा कोण विचार करत नाही.